मिरज तालुक्यातील सुभाषनगर चौकात बोलेरो पिकअप वाहनाला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रात्री 10:30 दरम्यान पाठलाग करून पकडले. यामध्ये अनेक अतिशय क्रूर वागणूक देऊन मृत झालेले 4 पशु ताब्यात घेतले. अतिशय क्रूर वागणूक देऊन मृत पशूंना वाप पाहून संतप्त झालेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी बोलेरो वाहनाच्या काचा फोडल्या. यावेळी हा टेम्पो शिवप्रतिष्ठान गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी मिरज ग्रामीण पोलिसात घेऊन आले. या वाहनासोबत एक स्त्री आणि एक चालक यांना मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कार्यकर्त्यांनी मृत झालेले पशु मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आवारात ठेवले. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात या प्रकरणातील दोषीवर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातून सदरचे पशु घेऊन कर्नाटकात कत्तलीसाठी नेत असल्याचा संशय श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विनायक माईनकर यांनी केला. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास करून संशयितावर कठोर कारवाई करण्याची मागणी विनायक माईनकर यांनी केली आहे. परवा बकरीद झाली, त्या बकरीदच्या अनुषंगानं बऱ्याच गाड्या या जो नवीन हायवे झालेला आहे या मार्गातून काही गाड्या कर्नाटकात जात असतात आणि KE 23 14 55 ही गाडी ह्याच्यापूर्वी सुद्धा सुभाषनगर भागातल्या आपल्या गोरक्षकांना चकवा देऊन गेली होती. त्या गाडीच्या मागावर बरेच जण कार्यकर्ते तिथले गोरक्षक दबा धरून होते की ही गाडी केव्हा गावत्या, कारण या गाडीतून बऱ्याच दिवसापासून गायींची तस्करी राजरोसपणाने चालू होती. आज ही गाडी साधारण 10:30 सुमारास सुभाषनगर चौक येथे मिरजेतील सुभाषनगर भागात श्री शिवप्रतिष्ठानच्या गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांना ही निदर्शनास आली. कार्यकर्त्यांनी ती गाडी पकडली असता त्या गाडीमध्ये साधारण 21 जनावरं, लहान छोटी छोटी वासरं की जी आता 2 आणि 3 दिवसाचे आहेत, ही कापायसाठी कर्नाटकात चाललेली होती. त्या वासरांसोबत 2 मोठ्या जर्सी गाई आणि 1 देशी गायसुद्धा होती आणि अमानुषपणानं क्रूरतेनं अशी बांधलेली होती की त्यातली 4 वासरं ही आता मेलेल्या अवस्थेत आपल्याला गावलेली आहेत आणि आता पोलीस प्रशासन कारवाई करत आहे. ॲनिमल क्रुएलिटी ॲक्टप्रमाणे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला ही कारवाई चालू आहे. गाडी ही कर्नाटकचीच आहे, KE 23 पासिंग असलेली आणि एक महिला त्यांच्यासोबत होती. ही महिला आणि हा ड्रायव्हरचा चालक हे दोघं मिळून आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून वासरं गोळा करतात आणि कापायसाठी कर्नाटकात जातात आणि ग्रामीण पोलीस स्टेशन याच्या पुढचं काय धागेदोरे हाती लागत आहेत, ही जनावर कोणापासून आणली, याचा व्यापारी कोण आहे, ही पुढं कुठं जाणार होती, याचा तपास करीत आहेत.